सुरुवात करूया ब्रेकिंग बातमीने। सांगलीमध्ये आलेल्या पुराचा फटका आता तिथल्या कैद्यांना सुद्धा बसलेला आहे। सांगलीच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये पुराचं पाणी शिरलंय। या कारागृहामध्ये एकूण 300 कैदी आहेत, त्यांना तिथून बाहेर काढण्यासाठी बोटी उपलब्ध करून द्या अशी मागणी जेलराणी यांनी अधिकाऱ्यांकडे केली आहे। सध्या 100 कैद्यांना कारागृहाजवळच्या पटवर्धन हायस्कूलमध्ये हलवण्यात आलेलं आहे। आपण बघतोय सांगलीमध्ये पुराचा फटका अद्यापही कायम आहे। सांगलीत आलेल्या पुराचा फटका आता तिथल्या कैद्यांना सुद्धा बसलेला आहे। सांगलीच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी विजय पाटील आहेत। विजय, काय परिस्थिती आहे? सांगलीच्या कृष्णा नदीची पातळी आता 55 वरती गेलेली आहे, त्यामुळे सांगलीच्या निम्म्याहून अधिक भागामध्ये या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे। आणि या ठिकाणी सांगलीच्या मध्यवर्ती ठिकाणी जिल्हा कारागृह आहे आणि या कारागृहामध्ये तब्बल 300 कैदी या ठिकाणी आहेत आणि यातले 100 कैदी हे बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलेलं आहे। कारागृहामध्ये 5 ते 6 फूट या ठिकाणी पाणी चढलेलं आहे। अगदी धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल।